दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना तूर डाळ ही मंगळवारपासून 120 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंत्योदय आणि दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL शिधापत्रिका धारकांना 120 रुपये किलो दराने तूर डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. तूर डाळीच्या दरात बाजारपेठेत सातत्याने वाढ होत आहे. 150 रुपये किलोपेक्षा जास्त दराने तूर डाळीची विक्री होत आहे. भाव वाढीमुळे तूर डाळींची खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांना हे परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि BPL शिधापत्रिका धारकांना 120 रुपये प्रति किलो दराने तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले. 26 ते 30 जुलै या कालावधीमध्ये मोंढ्यातील 2 दुकानांमध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेत तूर डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. समाज उपक्रम म्हणून आम्ही सर्व किराणा व्यापारी, गोर गरीब आणि सर्व शिधपत्रिकाधारकांना तूर डाळ जी महाग होत आहे ती प्रति किलो 120 रुपये, प्रत्येक माणसाला 1 किलो सॉल्टॅक्स एकदम साफ सुथरी डाळ 120 रुपये किलोपासून उद्या सकाळी 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत रोज उपलब्ध राहील, याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मोंढ्यात 2 काउंटर चालू केले आता सध्या तरी, संजय कुमार अँड कंपनी जुना मोंढा आणि जितेंद्र कुमार हिरजी. जसं जसं आम्हाला प्रतिसाद मिळेल असे आम्ही अजून काउंटर वाढू. जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन मंगळवारी